स्वागत म्हणजेच आपण वारी संदर्भातल्या बातम्या सुरुवातीला या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. अर्थात आजचा दिवस महत्त्वाचा आहे, उद्या आषाढी एकादशी आणि त्याआधीचा आजचा दिवस वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे अशा करता, कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोरोनाच्या या काळात वारी म्हणजे वारकरी पायी चालत पंढरपुरापर्यंत जाऊ शकले नाहीत, पण मानाच्या मानाच्या 10 पालख्या या वाखरीहून पंढरपूरपर्यंत चालणार आहेत आणि अर्थात हरिनामाचा गजर वाखरी ते पंढरपूर असा दुमदुमणार आहे. माऊलींची पालखी नातेपुतेच्या अलीकडे पोहोचली, काही वेळातच माऊलींची पालखी सोलापुरात सुद्धा प्रवेश करणार आहे. खरं तर आजचा सोहळा, आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. सगळ्या संतांच्या पालख्या एकत्र येतात आणि त्या पंढरपुरामध्ये आज संध्याकाळपर्यंत पोहोचतात. आजचा दिवस फार महत्त्वाचा असतो. जनाबाई आपल्या अभंगामध्ये असं म्हणतात, खरं तर आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आणि विशाल परदेशी दोघंही आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. पण जनाबाईंचा एक अभंग इथं सांगितल्याशिवाय, तुमच्या पर्यंत पोहोचवल्याशिवाय राहवत नाही. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, सगळ्या संतांचा मेळा आहे आणि तो आता पंढरपुरामध्ये आज पोहोचणार आहे सगळ्या वारकऱ्यांसोबत. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताबाई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी, बंकाकडेवरी नामा करांगुली धरी. जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा, हा भक्तांचा सोहळा आज पंढरपुरामध्ये जमणार आहे आणि उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचं दर्शन घेण्याकरता सगळे आसुसलेले असणार आहेत. सागर आणि विशाल आपल्या सोबत आहेत. सागर, काय सांगशील, खरं तर खूप सुंदर आणि विलोभनीय असे हे क्षण आहेत जे तू, विशाल, तुम्ही सगळेजण अनुभवत आहात. तू काय सांगशील आत्ता या सगळ्या सोहळ्याविषयी, या वारीविषयी? सुवर्णा, खरं तर आपण पाहतोय की वारीचा हा सोहळा जो आहे तो या ठिकाणी सर्व जे भाविक आहेत, वारकरी आहेत, ते डोळे लावून असतात या क्षणाकडे या सर्व दिवसांसाठी. मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी सर्व बरेच निर्बंध जे आहेत ते या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत वारीवरती, आणि त्यामुळे कुठेतरी या वारीचं स्वरूप जे आहे ते थोडंसं मर्यादित स्वरूपाचं झालेलं आहे. कारण आपण यापूर्वी पाहिलं की वारीत हजारो वारकरी जे आहेत ते पायी चालत पुण्यावरून या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतात. खरं तर आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की वाखरी जे स्थळ आहे इथं, जिथे पालख्यांचा तळ असतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी जे असतात ते दाखल होतात. सर्व मानाच्या ज्या पालख्या आहेत ते या ठिकाणी दाखल होतात. इथे गोल रिंगण होतं वाखरीमध्ये आणि या ठिकाणी याच्या वारीनंतर इथून पंढरपूरमध्ये त्या दाखल होत असतात. तर यंदाच्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे ज्या काही परंपरागत वारीच्या ज्या विधी आहेत किंवा जे काही उपक्रम असतात ते यावर्षी होणार नाही आहेत. मात्र आपण पाहिले की काही वेळांपूर्वीच ज्ञानेश्वर माऊली ज्या आहेत ते या ठिकाणी पंढरपूरच्या वाखरी येथील पालखी तळावरती त्यांची दिंडी जी आहे ती या ठिकाणी आलेल्या आहेत. पादुका ज्या आहेत त्या ठिकाणी आत वाखरी तळामध्ये या ठिकाणी स्थिरावलेल्या आहेत. काही काळ या ठिकाणी त्या थांबतील. त्याचबरोबर काही वेळांमध्ये तुकोबारायांचे देखील पालखी या ठिकाणी आगमन होईल आणि यानंतर इथून पायीचा जो सोहळा आहे, खरं तर प्रतिकात्मक स्वरूपाचा हा सोहळा जो आहे तो वाखरी ते इजबावी साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटर अंतर जे आहे त्या या दिंड्या ज्या आहेत त्या चालत जातील. सागर तू आत्ता वाखरीमध्ये आहेस, तुझ्याशी पुन्हा एकदा संवाद साधतो. विशाल परदेशी आपल्या सोबत आहेत. विशाल, तू आता कुठे आहेस, काय वातावरण आहे तुझ्या आजूबाजूला? सुवर्णा, मी देखील वाखरीच्या तळावरती पोहोचलेलो आज सकाळपासून. न्यूज 18 लोकमत भेटी लागे जीवाच्या माध्यमातून आज सकाळी माऊलींच्या पालखीचं बसच्या माध्यमातून जेव्हा प्रस्थान झालं तेव्हापासून सगळे अपडेट, म्हणजे कुठे थांबा आहे, कशा पद्धतीने वेग आहे, हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत होतं. अर्थात आपण एक्सक्लुसिव्ह दर्शन देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं माऊलींच्या पादुकांचं. चला इथलं सगळं नियोजन बघणं, अर्थात पंढरपूरच्या वतीने किंवा देवस्थानच्या वतीने आपल्याबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहकार्याध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ औशीकर आहेत. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण आहे. महाराज, गेलं वर्ष आपण भेटू शकलो नाही, म्हणजे ही सहल मनात आहेच, पण यावर्षी काही का होईना छोट्या स्वरूपात हा सोहळा जो आहे तो पार पडतोय. इथलं सगळं नियोजन आपल्याकडे काय, कशा पद्धतीने? सर्व पालखींचं आलेल्या 10 पालख्यांचं स्वागत करणे, त्यांच्या समावेत इथं सर्व लोकांना स्वतंत्र असं ज्यांचे ज्यांचे मंडप मारलेले आहेत प्रत्येकांना तिथं थांबा देऊन पालखींचे स्वागत करून प्रत्येकांना मंदिर समितीच्या वतीनं आज इथं भोजनाची अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे. कारण खंत अशी आहे
की दरवर्षी इथं मुंगी चालायला सुद्धा वाट राहायची नाही, पण आज हे सगळा परिसर बघून मन दुखावत आहे. पण मन जरी दुखावलं तरी आज कोविड सारखा मोठा प्रादुर्भाव बघून आज शासनाच्या सर्व नियमाच्या अधीन राहून ज्या त्या गोष्टीची आपण इथं व्यवस्थापना केलेली आहे. आलेल्या प्रत्येक आत्ता माऊलींची पालखी इथं आलेली आहे. कौंडिण्यपूरचीही पालखी आता इथं दाखल झालेली आहे. दोन पालख्या आता इथं आलेल्या आहेत. नामदेवरायची पालखी इसबावीला आता येईल. पर सगळ्या पालख्यांच्या स्वागतासाठी मंदिर समिती ही सज्ज आहे आणि येणाऱ्या वारकऱ्यांची सुद्धा जेवणापासूनच्या सर्व व्यवस्थापनासाठी मंदिर समिती सज्ज आहे. मंदिराचे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी देखील आपल्याबरोबर आहेत. विठ्ठल जोशीची दरवर्षी नियोजनाचा कस लागतो, पण गेल्याही वर्षी आपण बघितलं वारकऱ्यांविना वारी पार पडली, अर्थात कोरोनाचं संकट हे आपण मान्य केलंच पाहिजे आणि यावर्षी छोट्या स्वरूपात हा सोहळा पार पडतोय. यंदाचं नियोजन कसं असणार आहे? मुख्यमंत्री महापूजा करता येतील? केव्हा, किती वाजता आणि कशा प्रकारे सगळं पार पडेल? खरं तर दरवर्षीच काटेकोर नियोजन केलं जातं, परंतु या कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिकचं नियोजन करण्याची वेळ खरं तर गेली 2 वर्ष मंदिर समितीला आलेली आहे. आज सुद्धा शासकीय महापूजा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सपत्निक आहे. 2:15 मुख्यमंत्री महोदय येतील. 2:20 पूजेला सुरुवात होईल. 2:20 ते 3 पांडुरंगाची, 3 ते 3:30 रुक्मिणी मातेची पूजा होईल. त्यानंतर मंदिर समितीनं काही नव्यानं प्रतिमा तयार केलेल्या आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या, त्याचं अनावरण आहे. त्या अनावरणानंतर या ठिकाणी वठून गेलेला जो कान्होपात्रेचा वृक्ष होता त्याचं रोपण मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आहे. मानाचे वारकरी मुख्यमंत्र्यांच्या सोबत पूजेलाही असतील, त्यांचा सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही करणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांचा सत्कार मंदिर समितीचे सहअध्यक्ष आणि सर्व सदस्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करतील आणि मग 2:20 ते 4:30 असा हा एकूण कार्यक्रम चालेल आणि त्यानंतर सांगता होईल. मात्र उद्या दुपारी 3 ते 5 या वेळात सर्व फडकरी महाराज मंडळींना, 195 लोकांना आम्ही दर्शन देणार आहोत. त्याचबरोबर पौर्णिमा 24 तारखेला आहे, त्या दिवशी ह्या 10 पालखी सोहळे जे आहेत यातल्या प्रत्येकी 40 लोकांना पादुका भेटीसाठी मंदिरामध्ये आम्ही प्रवेश देणार आहोत. त्यावेळी त्यांचा यथोचित मंदिर समितीच्या वतीनं सत्कार केला जाईल. 25 तारखेला महाद्वार काल आहे आणि 28 तारखेला प्रक्षाळ पूजेनं या पूर्ण यात्रेची सांगता होईल. याचं सर्व नियोजन करत असताना कोरोनाच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी ही मंदिर समितीनं केलेली आहे. कोरोनाच्या सगळ्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुवर्ण केली जाईल आणि त्यानंतर सगळं नियोजन ते पार पडेल. शिवाजीराव मोरे देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपण विचारू. या सगळ्या माहितीमध्ये ज्या वेगवेगळ्या मानाच्या पालख्या इथे उपस्थित होत्या संस्थानाच्या वतीने, त्याविषयी आपल्याला काय सांगायचं? खरं तर संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी काही एकादशी आषाढी आहे. खरं तर आपल्या संसारातील सगळं सुखदुःख विसरून तमाम पांडुरंगाचा भक्त अर्थात वारकरी समाज प्रतिवर्षी पंढरपूरला येत असतो, पण गेले 2 वर्ष झालं एक मर्यादित स्वरूपातच वारकरी इथे हजेरी लावतात. आणि आजचा सगळं जर एकंदरीत वातावरण पाहिलं तर कुठल्याही माणसाच्या किंवा वारकऱ्याच्या चेहऱ्यावर चैतन्य नाही आहे आणि त्याचं प्रमुख कारण असेल तर कोरोनाचं आहे. कोरोना या महामारीमुळं एकदम मर्यादित स्वरूपात वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात इथं यावं लागलं आहे. महाराष्ट्रातला सगळा समाज वारकरी समाज खरं तर नाराज आहे, तरी पण सगळ्या वारकरी समाजाच्या वतीने पांडुरंगाला आम्ही साकडे घालतो, प्रार्थना करतो की हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर संपून जाऊ दे आणि पुढल्या वर्षी मोठ्या स्वरूपात जशी 700 वर्षाची परंपरा आहे अशा परंपरेत पालखी सोहळ्या सगळ्या पालख्यांचा येऊ दे अशी मी प्रार्थना करतो. पंढरपूरच्या नगराध्यक्ष देखील आपल्या सोबत आहेत सुवर्णा, एक महिला प्रतिनिधी म्हणून साधनाताई. साधनाताई, आता बहुतांशी वारकरी महिलांमध्ये देखील या मनाला या क्षणाला खंत आहे, पण अर्थात त्यांनी समजून घेतलंय की कोरोनाचं हे संकट आहे आणि आपण नियम पाळले पाहिजे. तर एकूण हे जे काही आत्तापर्यंतचं नियोजन झालेलं आहे याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? दरवर्षी वारी म्हटलं की सर्व पंढरपुरातील नागरिकांना खूप उत्सुकता लागलेली असते, कारण वारी म्हणजे एक यात्रेचं आणि सणांचं सण असल्यासारखं असतं. प्रत्येक घरोघरी लहानांपासून मोठ्यापर्यंत वारीचं स्वागत करण्यास उत्सुक असतात. शहरातील सर्व नागरिक वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असतात, पण कोरोनामुळं गेले 2 वर्ष वारी भरलेली नाही आहे. पण नगरपालिकेची जी काही जबाबदारी असते स्वच्छतेची असो किंवा वाकरी तळावर 10 पालख्या ज्या मानाच्या 10 पालख्या येतात त्यांचे तंबू असो, असे सर्व पिण्याच्या पाण्याची सोय, लाईटची सोय, स्वच्छते आणि तंबू हे सगळं नगरपालिका बघत असते आणि त्याप्रमाणे ह्यावर्षीही नगरपालिकेनं आपल्या परीनं सर्व पालख्यांची मानांच्या पालख्यांची सोय इथं केलेली आहे.
आता अशा प्रकारे आपण बघतोय सुवर्ण हे सगळं नियोजन जे इथे पार पडलं, पण जाता जाता या वाखरीच्या सरपंच आपल्या बरोबर आहेत. ताई, मला आठवतं मी 3 वर्ष झाले वारी कव्हर करतोय, बरोबर, इथं चालायला देखील जागा नसते. तुम्ही सुद्धा हा सोहळा बघितलेला जवळून, आणि तुम्हाला अभिमान असेल या गोष्टीचा की वाखरीच्या तळावर किती मोठ्या संख्येने सगळ्या पालख्या एकत्र येतात, इथून पंढरपुरात जातात. यंदा तसं नाही आहे, पण जे काही दृश्य बघताय समाधानी आहात? समाधानी नाहीच. कसं माहित आहे का, वाकरी ही तर फार मोठं देवस्थान आहे. समध्या पालख्या वाकरी आल्यामुळं सोहळा मोठा हो असं आम्हाला पण वाटत होतं, पण कोरोनात संकट आल्यामुळं आम्ही स्वागत निस्त करायला तयार झालो. पुढल्या वर्षी पांडुरंगाने संकट घालवा आणि सोहळा मोठा येऊ अशी एवढी पांडुरंगाला प्रतिज्ञा करते. ताईंनी फार मोजक्या शब्दामध्ये सुवर्ण आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे सरपंच म्हणून, आणि त्याचबरोबर एक महिला म्हणून त्या समजू शकतात की ज्या महिला आत्ता या क्षणाला वारीसाठी म्हणून येऊ शकलेली नाही. कुणीतरी तुळस घेऊन येणारी महिला असते, कुणीतरी आपलं सहकुटुंब येणारी महिला असते, किंवा एखादी शेतकरी महिला देखील या सगळ्याच्यात आपल्याला बघायला मिळते. पण आत्ताचा अपडेट जर आपण बघितलं तर वाखरीच्या तळावरती आता थोड्या वेळात तुकोबांची पालखी सुद्धा पोहोचेल आणि तो देखील एक वेगळा उत्साह असेल. आणि अर्थात आपण पुढल्या टप्प्यावर देखील जाणार आहोत की परंपरेनुसार नामदेवांची जी पालखी असते ती सगळ्या पालख्यांना घेण्यासाठी म्हणून इथे उपस्थित होते, तो सोहळा देखील आपण बघूया. नक्की नक्की. विशाल, तुझ्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतचे सगळे प्रेक्षक दर्शन घेऊ शकतायत, हा सगळा वारीचा सोहळा अनुभवू शकतायत, आणि अर्थात आम्हा सगळ्यांना खात्री आहे की या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तू सगळ्यांचा म्हणजे सगळ्या प्रेक्षकांचा नमस्कार विठुरायापर्यंत पोहोचवशील. तूर्तास धन्यवाद तू सविस्तर माहिती दिल्याबद्दल. सागर सुरवसे आपले प्रतिनिधीसुद्धा वाखरीतून आपल्या सोबत आहेत. सागर, मगाशी तुम्ही माहिती देत होतात वाखरीमध्ये आता सगळ्या मानाच्या ज्या पालख्या आहेत त्या येतील आणि पुढे मग कशा पद्धतीने मार्गक्रमण होईल, कारण वाखरी ते पंढरपूर पायी सगळे वारकरी पुढचा प्रवास करणारे, हरिनामाचा गजर त्यावेळेला होईल, त्याविषयी काय सांगशील सागर? सुवर्ण, खरं तर आपण पाहतोय की दरवर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात. यंदाच्या वर्षी मात्र त्याला मर्यादित स्वरूप आहे, मागील वर्षी तशाच पद्धतीचं स्वरूप होतं. या मात्र असं असलं तरी आता गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदाय आणि राज्य शासन यांच्यातला जो काही संवाद चालू होता त्यानंतर परवानगी मिळाली आणि आज हा प्रत्यक्ष सोहळा जो आहे तो आता येऊन ठेपलेला आहे. या ठिकाणी वाखरी तळावरून ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्या या ठिकाणी दाखल होतील काही वेळामध्ये. आणखी आत्ता 2 पालख्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि इथूनच साधारणपणे 6 वाजता जो आहे हा सोहळा पायी दिंडी जी आहे ती या ठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. खरं तर 2 ते 2.5 किलोमीटर अंतरापर्यंत हा पायी दिंडी सोहळा चालणार आहे, ज्याला आपण खरं तर प्रतिकात्मक देखील म्हणू शकतो, कारण पुणे ते पंढरपूर हा जो मोठा पायीवारी दिंडीचा सोहळा असतो तो यंदाच्या वर्षी नाही आहे कोरोनामुळे. मात्र 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंतचा हा सोहळा 6 वाजता साधारणपणे सुरू होईल. वाखरी तळापासून ते इजबावी हे जे गाव आहे पंढरपूर शहराच्या वेसीवरती अगदी त्या ठिकाणापर्यंत या पायी दिंडी जो आहे ते चालत जातील. त्या ठिकाणी प्रत्येक दिंडीसोबत 40 लोक जे आहेत ते या ठिकाणी घालून दिलेले आहेत, त्यांना परवानगी दिलेली आहे. आणि ज्यावेळी पालखी ज्या आहे ह्या ज्या दिंडी आहे ती ज्या इजबावीपर्यंत ज्यावेळेस दाखल होईल त्यावेळेस तिथून जे 38 लोक आहेत त्यातले त्यांना बसमध्ये बसवून त्यांच्या मठामध्ये सोडण्यात येईल आणि जी दिंडी आहे पाली चालत निघालेली त्याच्याबरोबर 2 लोक जे आहेत ते पंढरपूर शहरामध्ये दाखल होतील. असं एकंदरीतच पुढचा हा सगळा सोहळा असणार आहे. खरं तर ह्याला खूप मर्यादित स्वरूपाचा हा सोहळा आहे, पण तरीही वारकरी काही प्रमाणात तरी खुश आहेत की किमान हा सोहळा प्रतिकात्मक स्वरूपाचा का असेना तो आम्हाला त्याची परवानगी दिल्यामुळे वारकरी तशा अर्थाने सुखावलेले आपल्याला म्हणायला. नक्की सुवर्ण. सागर तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, अशा प्रकारचे भाव, अशा प्रकारची साधारण अवस्था सगळ्या वारकऱ्यांची झालेली आहे. सगळं विठ्ठलमय झालेलं आहे आणि आता कधी एकदा या विठ्ठलाला बघतो अशी सगळ्या वारकऱ्यांची आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी साधारण अवस्था असते. हा सगळा सोहळा आपण अनुभवूया, अधिक माहिती आपण घेत राहू. आत्ता एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.